आपला DMIT रिपोर्ट झालेला आहे आणि आपलं काउन्सिलिंगही झालेलं आहे तुमच्या नातीचं, तर तुम्हाला त्याच्याबद्दल कसं म्हणजे काय वाटतं, म्हणजे काही फायदा आहे किंवा नाही, काय वाटतं ते सहज थोडक्यात बोल. ॲक्च्युली हे DMIT हा विषय मला त्या फ्रेममध्ये बसवलेला मी अजून ऐकला नव्हता, पण या विषयाअंतर्गत नेमकं काय ऑब्झर्वेशन केलं जातं किंवा कोणत्या गोष्टींचं मूल्यमापन केलं जातं याचं थोडीफार माहिती होती. कारण बरेच वर्ष शिक्षण क्षेत्राशी निगडीत असल्यामुळे मुलांच्या काय डिफिकल्टीज असू शकतात आणि ह्या डिफिकल्टीज आपण कोणत्या मार्गाने दूर करू शकतो याच्याविषयी बराच अभ्यास केलेला होता. पण ह्या साचेबंद DMIT टाकून मुलांची ह्या पद्धतीने एक्झाम केली जाते किंवा त्यांच्या डेफिशियन्सीज काय आहेत, त्यांच्या आवडीनिवडी जपण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे आणि त्यांच्या ब्रेनमधली डेफिशियन्सी नेमकी कशी ॲक्टिवेट केली पाहिजे याचं या कोर्स म्हणजे ह्या काउन्सिलिंगमधून मला खूप चांगल्या पद्धतीने माहिती मिळाली. आता ह्याच्याच बाबतीत मला सांगायचं झालं तर तसा मला काहीच प्रॉब्लेम वाटत नव्हता, पण अगदी लहान मुलांचे काही मायनर अशा खटकणाऱ्या गोष्टी किंवा त्यांना या ठिकाणी आपल्याला जास्त सुधारलं पाहिजे अशा काही गोष्टी ज्या जाणवतात त्या डोक्यात असतानाच अगदी अभावितपणे तुम्ही ही DMIT टेस्ट घेतली. आणि नेमका जो मला एक मुद्दा खटकत होता किंवा त्याचं मी समस्येची तोडगा शोधत होते तेव्हा तो तोडगा मला मिळाला. तो तोडगा मिळाला म्हणजे तो लगेच असा हे खा की हे होईल असं नाही, तर त्याच्यासाठी त्यांनी कोणते खेळ करावेत, कोणती गोष्टीची पुस्तकं वाचावीत हे बरंचसं त्याच्यात सांगितलं. मला आत्तापर्यंत असं आठवतं की मुलांसाठी आम्ही डिस्लेक्सिया किंवा डिसकॅल्क्युलिया डिसग्राफिया यासारखे मुलांमध्ये ज्या डेफिशियन्सीज असतात याच्यासाठी आम्ही मुलांना हॉस्पिटलमध्ये पाठवून त्यांचे ह्या टेस्ट करत होतो. पण तेव्हा मी ह्या टेस्टचा नेमका रिपोर्ट काय असतो किंवा काय करायचं असतं याच्याशी प्रत्यक्ष संबंध नसल्यामुळे त्याची माहिती नव्हती. पण आत्ता मी हे पूर्ण सगळं पाहिल्यानंतर हे खूप चांगल्या पद्धतीने अपील होतं आहे की अशी टेस्ट प्रत्येक पालकाने आपण आपलं मूल खूप चांगल्या पद्धतीने जाणतो त्याला डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो, पण तो डेव्हलप करताना कुठेतरी आपण कमी पडतो कारण खूप गोष्टींच्या सोल्युशन्स आपल्याकडे असतातच असं नाही. आणि महत्त्वाचा भाग म्हणजे आताची म्हणजे ह्या छोट्या मुलांचे पाल्य जे आपल्या करिअरकडे जास्त लक्ष देणारे आहेत त्या पालकांच्या मनात खूप असतं की मला जाणून घ्यायला पाहिजे हा लिखाणात का कमी पडतो, हा अमुकच खेळ का खेळतो, हा अमुक प्रकारची पुस्तकं का वाचतो, यासारखे प्रश्न नक्कीच त्यांना उद्भवत असतील. पण त्या उद्भवणाऱ्या प्रश्नांची उत्तरं ते नेमकेपणाने देऊ शकणार नाहीत. हे मी आत्ता असं का म्हणते तर या टेस्टमध्ये जे जे बारकावे सांगितले त्या बारकाव्यांच्या दृष्टीने सर्वसामान्य पालक, सर्वसामान्य शिक्षक किंवा अगदी धडपडणारा मुख्याध्यापकसुद्धा सांगू शकणार नाही. तर हा वेगळेपणाने केलेला अभ्यास प्रत्येकाने समजून घ्यावा. आणि आणखी एक महत्त्वाचा मला भाग असं सांगायचा आहे की ह्याच्यामध्ये आपलं व्यक्तिमत्व हे कशात मोडतं त्याचे चार भाग अतिशय चांगले मला पटले आणि ते असे भावले अशासाठी की आता आपल्या एजची माणसंसुद्धा आपल्या वर्तनाचा फीडबॅक घेताना असं म्हणतो अरे माझं हे मी इतकं प्रयत्न करून का चुकलं, मला का जमलं नाही, तर आपल्यामध्ये नेमकी कशाची डेफिशियन्सी आहे ही आपल्या पद्धतीने ओळखून आपण ती काढण्याचा प्रयत्न करूनसुद्धा या एजपर्यंत आपण तिथे कमी पडलो. तर माझं व्यक्तिमत्व कसं आहे, दुसऱ्यावर ॲग्रेसिव्ह आहे की आपलं आपण फुलवणारं आहे की आणखी कसं आहे, तर त्याच्यात जे चार प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत ते प्रकारामध्ये आपलं मूल कुठे बसतं आहे म्हणजे पालकांना पुढे जाऊन असं दुःख नाही होणार की अरे मी तेव्हा हे समजून घेतलं असतं तर आज माझी जी अपेक्षा होती ती माझ्या मुलाने पूर्ण केली असती. कारण त्या लिडरशिपसाठी म्हणा किंवा काही स्किलसाठी म्हणा किंवा आपला धंदा पुढे चालवण्यासाठी म्हणा किंवा काही आपल्या इच्छा पूर्ण करण्याच्या दृष्टीने म्हणा ज्या ज्या गोष्टी आपल्याला वाटतात त्या सगळ्या गोष्टी आपण अगदी 80% तरी टेस्ट केल्यानंतर खेचू शकतो.
पण आपण त्या जाणूनच घेतल्या नाही की या ह्याच्यामुळे हा असं करतो. बऱ्याच वेळा आपण त्याचं समर्थन काय करतो, आमच्याकडे हे सगळ्यांचं असंच आहे, त्याचे आजोबा पण असेच होते, मलाही त्या गोष्टीची आवड नाही, मग त्याला कुठून येणार, अशी समर्थनं देऊन आपण त्या गोष्टीपासून, एखाद्या गोष्टीपासून आपल्या पाल्याला वंचित ठेवणं हे योग्य नाही. त्याच्यातून त्याला बाहेर काढायचं असेल तर मला वेगळं काय करायचं आहे की जे मला मिळालं नाही, काय डेफिशियन्सी आहे ती मला शोधायची. तर आपल्याला DMIT चा अभ्यास, ह्याचा अभ्यास करून, DMIT चा अभ्यास करून आपल्या पाल्याचं वर्तन घडवू शकतो, त्याचं व्यक्तिमत्व फुलवू शकतो आणि आपल्यालाही विज्ञानाच्या दृष्टीनं खूप जे शोध लागलेले आहेत ते शोध आपल्यापर्यंत आणले तर आपला पाल्य किंवा आपलं मूल किंवा आपला कुटुंबातला घटक हा केवळ कुटुंबाशीच सामंजस्याने वागेल असं नाही, तर तो जसा कुटुंबात कुटुंब फुलवू शकतो तसा तो बाहेरसुद्धा समाजामध्ये किंवा ज्या फील्डमध्ये तो काम करतो आहे त्या फील्डमध्ये तो आपलं व्यक्तिमत्व चांगल्या पद्धतीने फुलवू शकतो. तर त्या दृष्टीने मला ह्या अभ्यासाची ओळख किंवा टेस्ट म्हणून आपण करायला काहीच हरकत नाही आणि ती करावी. आपण किती आपल्या पद्धतीने त्याचा अर्थ लावत असू तरी तो योग्य नाही. थँक्यू.